आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गारगोटी जवळ 45 प्रवाशांना घेऊन जाणारी बस आगीत जळून भस्मसात. प्रवाशी सुखरूप, प्रशासन हादरून गेलं. आज एक मोठी दुर्घटना घडली आहे, पण दैव बलवत्तर म्हणून एसटीतील प्रवाशी बचावले आहेत. कोल्हापूरहून गारगोटीला 45 प्रवाशी घेऊन एसटी बस जात होती आणि ही गाडी हंबरवाडी येथे आली. या गाडीत 45 प्रवाशी होते. कोल्हापूर बस स्थानकावरून ही बस गारगोटीला रवाना झाली. या गाडीत हंबरवाडी, सोनारमळा, दत्तनगर इथले प्रवाशी होते. धावत्या गाडीतच अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि गाडीतून धूर निघू लागला. प्रवाशी अस्वस्थ झाले आणि वाहनचालक रवींद्र पाटील यांनी तातडीनं गाडी खाली करायचा प्रारंभ केला. काही क्षणातच प्रवाशी गाडीतून बाजूर झाले. प्रचंड धावपळ सुरू होती. प्रवाशी गाडीतून उतरले आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच एसटीनं पेट घेतला. या मोठ्या आगीत एसटी गाडी जळून खाक झाली. ही घटना प्रवाशांच्या डोळ्या देखत घडल्यानं इथं भय प्रचंड जाणवत होतं. यातले काही प्रवाशी गाडीतून उतरताना किरकोळ जखमीही झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र एसटी गाडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी अशी चर्चा घटनास्थळी होती. महानकर न्यूजसाठी गारगोटीहून प्रतिनिधी बरकतभाई पन्हाळकरसह कॅमेरामन कृष्णात कांबळे.